गुड मॉर्निंग एवरीवन, मी डॉक्टर विद्याचंद ने ई क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण BCOM 6 सेमिस्टर फायनान्शियल अकाउंटिंग मधील युनिट नंबर 4 घेणार आहोत. युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन हे चॅप्टर दिलेलं आहे. प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे स्थापनेपूर्वीचा नफा, म्हणजेच व्यवसाय खरेदी केला असेल तर व्यवसाय खरेदी केल्यानंतर जर सुरू व्यवहार सुरू झाला असेल. आता आपल्याला माहिती आहे की जर समजा खाजगी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय व्यवसाय सुरू करू शकत नाही आणि सार्वजनिक कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय व्यवसाय सुरू करू शकत नाही, तोपर्यंत हे व्यवहार जे आहे ते कायदेशीर ठरू मान्यता मिळत नाही किंवा कायदेशीर ठरत नाही. म्हणून आता स्थापनेपूर्वीचा नफा कशाला म्हणतात, तर चालू व्यवसाय जर खरेदी केला असेल तर आता चालू व्यवसाय खरेदी केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला एखादा व्यवसाय जो आहे तो चालत आहे, त्याचा व्यवसाय चांगला सुरू आहे, किंवा एका दृष्टीने एक दृष्टिकोन बघितला तर त्याचा त्याला तोटा होत आहे, दुसरा दृष्टिकोन बघितला तर त्याला नफा होत आहे, परंतु त्याला दुसरा कुठल्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे, हा व्यवसाय त्याला विकायचा आहे. तर हा व्यवसाय त्याने विकला, अने विकला आणि बनी खरेदी केला. आता क्रेता आणि विक्रेता, क्रेत्याने विकला आणि क्रेत्याने खरेदी केला, ज्या दिवशी खरेदी केला त्या दिवसापासून तर डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतील. आता ज्या एका दिवशी खरेदी करेल, आज खरेदी केला आणि तिथून एक दोन महिन्यांनी समजा नोंदणीचे प्रमाणपत्र किंवा व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळेल. आता हे व्यवसाय प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की व्यवसाय जो नफा असतो त्या नफ्याला व्यावसायिक स्वरूपाचा मान्यता मिळत नाही किंवा व्यवसाय जो आहे तो मान्य केला जात नाही. लीगली ज्याला म्हणतो आपण कायदेशीररित्या व्यवसाय सुरू करू शकत नाही प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय. म्हणून आता आपण काय पाहून राहिलेलो आहे की स्थापनेपूर्वीचा नफा. म्हणून असं म्हटलेलं आहे की व्यवसाय व्यापार किंवा व्यवसाय खरेदीच्या तारखेपासून तर नोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्याच्या तारखेपर्यंतच्या काळात चालू व्यापार व्यवसायापासून झालेला नफा म्हणजेच स्थापनेपूर्वीचा नफा होय. म्हणजेच आज जर खरेदी केला असेल आणि आपल्याला प्रमाणपत्र मिळवण्याकरता 2 महिने वेळ असेल, मग तोपर्यंत आता व्यवसाय चालू आहे, कस्टमर आहे, त्याच्यानंतर व्यवहार होऊन राहिलेले आहे, तर मग झालेला नफा कुठे दाखवायचा, तर त्याच्याकरता म्हणून जर हा नफा जो आहे प्रमाणपत्र मिळण्याच्या आधीचा तो व्यावसायिक स्वरूपाचा नफा दाखवू शकत नाही, म्हणून मग त्याला काय म्हणतात, स्थापनेपूर्वीचा नफा असं म्हणतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की व्यापार आणि व्यवसाय खरेदीच्या तारखेपासून तर नोंदणी प्रमाणपत्र मिळण्याच्या तारखेपर्यंतच्या काळात चालू व्यापार व्यवसायापासून झालेला नफा तो नफा म्हणजे स्थापनेपूर्वीचा नफा होय. आणि त्याच्यानंतरचा नफा जो आहे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरचा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच्या तारखेपासून तर प्रथम वार्षिक खाती तयार करण्याच्या तारखेपर्यंतच्या काळात जर व्यापार व्यवसायापासून नफा झाला असेल तर त्याला स्थापनेनंतरचा नफा असे म्हणतात. म्हणजेच एकूण काय, तर खरेदी केलेल्या तारखेपासून तर प्रमाणपत्र मिळण्याच्या तारखेपर्यंतचा जो नफा असेल त्या कालावधीत जर नफा झाला असेल 2-3 महिन्या प्रमाणपत्र मिळेपर्यंतचा त्याला स्थापनेपूर्वीचा नफा असे म्हणतात. आणि प्रमाणपत्र मिळाल्याच्या तारखेपासून तर प्रथम वार्षिक खाती तयार करण्याच्या तारखेपर्यंतच्या काळात जर नफा झाला असेल तर त्याला स्थापनेनंतरचा म्हणजेच प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन आणि प्रॉफिट पोस्ट टू इनकॉर्पोरेशन असं म्हणतात. म्हणजे स्थापनेपूर्वीचा नफा आणि स्थापनेनंतरचा नफा. म्हणून इथे म्हटलेलं आहे की कंपनी कायद्यानुसार स्थापनेपूर्वीच्या नफ्याला व्यावसायिक स्वरूपाचा नफा म्हणून मान्यता नाही, त्यामुळे स्थापनेपूर्वीचा नफा हा भांडवली स्वरूपाचा नफा समजला जातो. हे MCQ मध्ये येऊ शकते. त्यानंतर आता जो नफा झालेला होता तो स्थापनेपूर्वी नफ्यावर विक्रेत्याचा अधिक स्थापनेपूर्वीच्या नफ्यावर विक्रेत्याचा अधिकार असतो, परंतु व्यापार व्यवसायातील खरेदीच्या करारातील तरतुदीमुळे तो क्रेता कंपनीला मिळतो.
आता विक्रेत्याचे जे नुकसान झालेले आहे त्याला मिळणारा जो नफा होता तो क्रेत्याला मिळाला, विक्रेत्याचे नुकसान झाले. मग विक्रेत्याचे जे नुकसान झालेले आहे ते प्रत्यक्ष नुकसान भरपाई न देता व्यापार व्यवसायाच्या खरेदीच्या तारखेपासून तर खरेदीचा मोबदला देईपर्यंतच्या कालावधीचे व्याज विक्रेत्याला देण्यात येते. खरेदीच्या तारखेपासून तर खरेदीचा मोबदला देईपर्यंतच्या कालावधीचे व्याज विक्रेत्याला देण्यात येते. मग ही नुकसान भरपाई भरून निघाल्यानंतर तो नफा जर आणखी शिल्लक राहत असेल तर शिल्लक राहिलेला नफा हा भांडवल संचिती किंवा राखीव निधी म्हणजेच कॅपिटल रिझर्व किंवा रिझर्व फंड त्याला स्थानांतरित केला जातो. हे देखील एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. त्यानंतर स्थापनेपूर्वीचा नफा काढण्याची पद्धती. स्थापनेपूर्वीच्या नफा काढण्याकरता नंबर एक आहे नफ्याचे विभाजन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा अवलंब केला जातो. याच्यामध्ये नंबर एक आहे वेळेच्या आधारावर म्हणजेच टाइम बेस्ड मेथड, विक्रीच्या आधारावर म्हणजेच सेल्स बेस्ड मेथड आणि संमिश्र पद्धतीने मिक्स मेथड. आता वेळेच्या आधारावर बघूया आपण कशा प्रकारे केला जाते. वेळेच्या आधारावर म्हणजेच या पद्धतीत सर्वप्रथम नफा तोटा तयार करून पूर्ण वर्षाचा शुद्ध नफा निश्चित केला जातो. आता नंतर हा शुद्ध नफा म्हणजेच नेट प्रॉफिट समयाच्या म्हणजेच वेळेच्या प्रमाणात स्थापनेपूर्वी व स्थापनेनंतर काळात विभागण्यात येतो. आता याचं सर्वात चांगलं उदाहरण आपण बघूया. क्ष कंपनीने या कंपनीचा चालू व्यवसाय 1 एप्रिल 2000 रोजी खरेदी केला. क्ष कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र 1 जुलै 2000 रोजी मिळाले. म्हणजेच 1 एप्रिलला त्याने खरेदी केला, 1 जुलैला त्याचे प्रमाणपत्र मिळाले. म्हणजेच हा 1 एप्रिल ते 1 जुलै म्हणजे 1 एप्रिल, मे आणि जून असे 3 महिने हे झाले स्थापनेपूर्वीचे. त्याच्यानंतर 31 मार्च स्थापनापूर्वीचा. त्याच्यानंतर 31 मार्च 2001 रोजी संपणाऱ्या वर्षात व्यवसायापासून 40,000 रुपये शुद्ध नफा झाल्यास 1 एप्रिल 2000 ते 30 जून 2000 पर्यंतच्या 3 महिन्यातील शुद्ध नफा हा स्थापनेपूर्वीचा आणि 1 जुलै 2000 ते 31 मार्च 2001 पर्यंतच्या 9 महिन्यातील शुद्ध नफा हा स्थापनेनंतरचा होईल. म्हणजेच 1 एप्रिल 2000 ते 1 जुलै 2000 हा स्थापनेपूर्वीचा कालावधी 3 महिन्याचा आणि 1 जुलै 2000 ते 31 मार्च 2001 पर्यंतचा जो कालावधी आहे 9 महिन्याचा तो स्थापनेनंतरचा कालावधी होईल. आता इथे याचं प्रमाण स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतरच्या समयाचे प्रमाण 1:3 म्हणजेच 1:3 असल्याने समयाधार पद्धतीत नफ्याचे विभाजन खालीलप्रमाणे करता येईल. आता हे जे आहे हे फक्त तुम्हाला मी याच्याकरता सांगत आहे की हा रेशो कशा प्रकारे काढते. आता हे 3 महिने झाले, इथे 3 महिने पहिले थ्री इज टू नाइन मंथ्स आपण इक्वल टू आता 3 चा भाग जर दिला 9 मध्ये तर 3 1 3 3 3 9 म्हणजे 1:3 म्हणजे 1:3 असा हा रेशो निघतो. हा रेशो जो आहे 1:3 हा अशा प्रमाणे काढलेला आहे. हे स्थापने पूर्वीचे आणि हे स्थापने नंतरचे 9 महिने हा 1 जुलै
सॉरी 1 एप्रिल 2000 ते 1 जुलाई 2000 पर्यंतचे 3 महिने आणि 1 जुलाई 2000 ते 31 मार्च 2001 पर्यंतचे 9 महिने. आता याचा रेशो कसा काय तर हे तुम्हाला माहिती आहे की हा टाइम बेस मेथडमध्ये नफा नफ्यावर डिपेंड असतो. जो नफा झालेला असतो तो घ्यायचा असतो. तर याच्यामध्ये 40,000 × 40,000 इथे शुद्ध नफा झालेला नेट प्रॉफिट 40,000 झालेला म्हणून सांगितलेला आहे. 40,000 × पहिलं बीआर घेतलेला आहे आपण, स्थापनेपूर्वीचा नफा घेतलेला आहे. प्री इनकॉर्पोरेशन प्रॉफिट इज इक्वल टू 40,000 × 1 घ्यायचा आहे आणि डिवाइडेड बाय 4 घ्यायचे आहे. 4 म्हणजे ह्या दोघांची बेरीज करायची आहे. याचं कॅल्क्युलेशन केलं 40,000 × 1/4 घेतले तर इथे 10,000 येते. त्याच्यानंतर स्थापनेनंतरचा नफा पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट रुपीज 40,000, इथे पण 40,000 घ्यायचे आहे पण रेशिओ घेताना 3 घ्यायचे आहे. हा जो 1 जो आहे तो स्थापनेपूर्वीचा आणि 3 जे आहेत ते स्थापनेनंतरचे. तर 3/4 म्हणजे 40,000 × 3/4. आता हे 4 जे आहेत हे पुन्हा या दोघांची बेरीज करायची, 1 आणि 3 ची बेरीज म्हणजे 4. याचं कॅल्क्युलेशन केलं असता 30,000 येते. म्हणजे स्थापनेपूर्वीचा नफा अशा प्रकारे 10,000 आलेला आहे आणि स्थापनेनंतरचा नफा 30,000 आला आणि टोटल वर्षभराचा नफा किती आला होता 40,000. अशा प्रकारे हे टाइम बेस्ड मेथडमध्ये रेशो काढल्या जाते. याच्यामध्ये फक्त स्थापनेपूर्वीचा नफा घेताना स्थापना त्यांनी खरेदी कधी केला होता व्यवसाय आणि त्याला प्रमाणपत्र कधी मिळालं त्याचं टाइम पिरियड टायमिंग पाहायचा, किती कालावधी आहे तो आणि त्याच्यानंतर तिथून त्याला प्रमाणपत्र मिळालं तिथून तर वर्षाच्या शेवटी 31 जून 31 मार्च पर्यंतचा कालावधी बघायचा तो स्थापनेनंतरचा आणि त्याचा रेशो काढायचा. रेशो काढताना सर्वात छोटी संख्या कोणती येईल ते बघायचं. इथे आता या 3 आणि 9 मध्ये जर भाग गेला नसता तर मग आपण हीच संख्या ठेवली असती, पण आता इथे भाग जाते आहे 3 च्या 9 मध्ये तर आपण एकाच 3 केला आहे, त्याला 1:3 असा रेशो झालेला आहे. त्याच्यानंतर विक्रीच्या आधारावर जेव्हा आपण हे काढतो आहे रेशो काढतो आहे तर याच्यामध्ये विक्री लक्षात घ्यायची, कालावधी असाच लक्षात घ्यायचा प्रियर अँड पोस्ट, पण विक्रीच्या आधारावर काढताना विक्री लक्षात घ्यायची. आता याच्यामध्ये वरील उदाहरणात पूर्ण वर्षभरातील विक्री 4 लाख रुपये असून त्यापैकी 1 एप्रिल 2000 ते 30 जून 2000 पर्यंतची विक्री 50,000 झाली. 1 एप्रिल ते 30 जून पर्यंतची म्हणजे प्रियर झालेले हे, म्हणजे 1 एप्रिलला त्याने खरेदी केला आणि 1 जुलैला प्रमाणपत्र मिळालं म्हणजे 30 जून पर्यंत 50,000 रुपये विक्री झाली. आणि 1 जुलै 2000 ते 31 मार्च 2001 पर्यंतची विक्री 3,50,000 झाली. वर्षभरातील शुद्ध नफा 40,000 रुपये आहे असल्यास स्थापनेपूर्वीची विक्री 50,000 रुपये आणि स्थापनेनंतरची विक्री 3,50,000, अर्थात विक्रीचे प्रमाण 1,07,000 राहील. आता इथे 1,07,000 कसे राहील, इथे सपोज आपण 50,000 पूर्वीचे जे आहे स्थापनेपूर्वीचे 3,50,000 जर याला घेतलं आपण तर हे इथे 4 0 आहे, इथेही 4 0 आहे. जर हे 4 4 0 जर आपण कट केले तर इथे किती राहते 5:35. मग पाचचा पुन्हा 35 मध्ये भाग जातो, 5 × 7 = 35 म्हणजे किती हे होते 1:7. असा हा रेशो निघतो. म्हणजे ही पूर्वीचा विक्री घेतलेली आहे स्थापनेपूर्वीची 3 महिन्यातली आणि ही स्थापनेनंतरची 9 महिन्यातली विक्री घेतलेली आहे. याला भाग दिलेला इथे याला याचं छोटं स्वरूप केलं, याचे इकडचे 4 0 काढलेत, इकडचे 4 0 कट केलेत म्हणजे राहिले 5:35. 5:35
पाचचा भाग पुन्हा जातो आहे 35 मध्ये, 5 एक 5, 5 7 35, अशा प्रकारे 1:7 हे रेशो निघाला, 1:7 असा रेशो निघाला. आता याचं हे कसं करायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं, आपण पूर्वीचा नफा काढताना 40,000 नफा दाखवलेला आहे, 40,000 इंटू इथे 1 हा 1 घ्यायचा आहे, वन अपॉन 8 म्हणजे ह्या दोघांची बेरीज घ्यायची आहे, 40,000 इंटू 1 अपॉन 8 याचं कॅल्क्युलेशन केलं असता 5,000 येते. त्याच्यानंतर स्थापने नंतरचा नफा घेताना 40,000 नफाच घ्यायचा आहे, नफा घेताना फक्त रेशो काढताना विक्रीच्या बेसवर काढायचा आहे आणि टायमिंग बघत बघताना आधीचा प्रियॉरचा म्हणजेच खरेदी केला व्यवसाय कधी खरेदी केला आणि त्याला प्रमाणपत्र कधी मिळालं ते प्रियॉर होईल, स्थापनेपूर्वीचा कालावधी होईल आणि स्थापनेनंतरचा कालावधी प्रमाणपत्र मिळाल्यापासून तर 31 मार्च पर्यंत म्हणजे त्याचं वार्षिक खातं ज्या दिवशी खुलं होते तिथपर्यंत तयार होते तोपर्यंतचा कालावधी. तर अशा प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. स्थापनेनंतरचा नफा याच्यामध्ये 40,000 × 7, आता इथे हा स्थापनेनंतरचा आहे तर हा 7 अपॉन 8 40,000 × 7 अपॉन 8 = कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर इथे 35,000 मिळते. म्हणजे स्थापनेनंतर पूर्वीचा नफा झाला हा 5,000, स्थापनेनंतरचा नफा झाला 35,000, स्थापनेपूर्वीचा नफा झाला 5,000 आणि स्थापनेनंतरचा नफा झाला 35,000. अशा प्रकारे इथे टाइम बेस्ड मेथडमध्ये वेळेचा कालावधी लक्षात घ्यायचा, प्रमाणपत्र मिळालं आणि व्यवसाय खरेदी केला हे प्रियॉर घ्यायचं आहे, स्थापनेपूर्वीचा कालावधी घ्यायचा आहे आणि प्रमाणपत्र मिळाल्यापासून तर वर्ष त्याला काय म्हणतात पूर्ण 31 मार्च पर्यंत किंवा त्याच जो हे आहे वर्ष संपणाऱ्या वर्षापासून व्यवसायापासून एवढा नफा झाला नाही 31 मार्च रोजी संपणारा वर्ष त्याचं फायनान्शियल इयर तिथे संपते तिथपर्यंत म्हणजेच 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत त्याचा टायमिंग घेतला 9. इथे वेळेवर हे करायचं, वेळ बघायची, वेळेचा रेशो काढायचा महिने बघा बरोबर बघा आणि त्याच्यानंतर मग इथे शुद्ध नफ्यावर त्याचा आन्सर काढायचा शुद्ध नफा घेऊन. त्याच्यानंतर याच्यामध्ये विक्रीच्या आधारावर किंवा विक्रीच्या आधारावर घेताना विक्री त्याला काय म्हणते रेशो जो आहे तो रेशो कालावधीच्या म्हणजे टाइम बेस्ड मेथडवरच काढायचा आणि त्याच्यानंतर विक्री जी आहे ती विक्री 4 लाख रुपये टोटल आहे आणि एक जो हा इथे सेपरेट सांगितलं करायची गरज नाही, 4 लाख रुपये पूर्ण वर्षभरातील विक्री आहे आणि 3 महिन्याची 50,000 आहे आणि 5 महिने उरलेल्या 9 महिन्याची 350,000 आहे. तर इथे विक्रीच्या बेसवरती आपल्याला नफा काढायचा आहे. टोटल नफा दिलेला आहे 40,000 पण रेशो काढताना पहिल्यांदा विक्रीचा रेशो काढायचा, स्थापनेपूर्वीची विक्री आणि स्थापनेनंतरची विक्री आणि त्याच्यानंतर मग कॅल्क्युलेशन करायचं की स्थापनेपूर्वीचा नफा किती येईल आणि स्थापनेनंतरचा नफा किती येईल. त्याच्यानंतर संमिश्र पद्धतीमध्ये तुम्हाला स्थिर स्वरूपाचा खर्च लक्षात घ्यायचा आहे. स्थिर स्वरूपाचा खर्च म्हणजे फिक्स स्टँडिंग फिक्स एक्सपेन्सेस किंवा स्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर विक्रीशी संबंधित खर्च एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल. आता इथे फिक्स एक्सपेन्सेस म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते सॅलरी अँड अलाउन्स ऑफ एम्प्लॉई हे जे आहेत आयटम आहेत हे लक्षात ठेवायचे आहे. कार्यालय भाडे हे ऑफिसशी रिलेटेड आहे पूर्ण, कार्यालय भाडे ऑफिस रेंट विम्याचा हप्ता इन्शुरन्स प्रीमियम विजेचे बिल इलेक्ट्रिक चार्जेस हे फिक्स आहे.
व्यवहार हो न हो, प्रॉफिट हो न हो, ये दावच लगते। मुद्रण व लेखन सामग्री, प्रिंटिंग एंड स्टेशनरी, पोस्टाचा खर्च, पोस्टर, त्याच्यानंतर कर, टॅक्सेस, बँक शुल्क, बँक चार्जेस, कर्जावरील व्याज, इंटरेस्ट ऑन लोन, घसारा, डेप्रिसिएशन, संस्थापन वेळ, एस्टॅब्लिशमेंट चार्जेस, कार्यालय खर्च, ऑफिस एक्सपेन्सेस, हे जे आहे ते पूर्ण स्थिर स्वरूपाचे किंवा फिक्स एक्सपेन्सेस ज्याला म्हणतो, किंवा स्टँडिंग एक्सपेन्सेस हे आहे। त्याच्यानंतर विक्रीशी संबंधित खर्च हे जाहिराती सॉरी विक्रीशी रिलेटेड आहे, एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स। याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येते, कमिशन येते, कॅरेज आउटवर्ड येते, त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन सेल्स येते, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस येते आणि बॅड टिप्स। इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे वर्ड्स, कारण MCQ मेथडमध्ये इंग्लिश मराठीमध्ये पण विचारू शकतात, इंग्लिशमध्ये विचारलं तर सर्वात चांगलं। आता ह्या दोन्हीमध्ये फिक्स एक्सपेन्सेस जे आहे आणि एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स आहे, हे दोन्हीमध्ये जे येत नाही ते असाधारण खर्चामध्ये येतात, या अनकॉमन एक्सपेन्सेस कोणते आहेत। याच्यामध्ये डायरेक्टर फीस आहे, त्याच्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर रिम्युनरेशन आहे, त्याच्यानंतर प्रारंभिक खर्च आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, कर्जरोख्यावरील व्याज आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, करासाठी तरतूद आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे, बुडीत्व संशयित कर्जासाठी तरतूद आहे, प्रोव्हिजन बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स आहे। आता हा जो खर्च आहे हा खर्च कंपनीच्या स्थापनेमुळेच करावा लागतो, त्यामुळे असाधारण खर्चाचे विभाजन न करता ते खर्च स्थापनेनंतरचे खर्च समजले जातात आणि पूर्णपणे स्थापनेनंतरच्या नफ्यातून वजा करतात, म्हणून हे काय करायचं अनकॉमन एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचे आहे, स्थापनेनंतरच्या नफ्यातून वजा करतात। त्याच्यानंतर स्थापनेपूर्वीचा खर्च, स्थापनेपूर्वीच्या खर्चामध्ये इंटरेस्ट पेड टू वेंडर, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हे जे आहेत हे स्थापनेपूर्वीचे खर्च समजले जाते। त्याच्यानंतर आपण शॉर्ट प्रॉब्लेम पुढच्या पिरियडला बघूया, पुढच्या भागात बघूया।